तर आज आपला अतिशय महत्त्वाचा असा एक हा ब्लॉग आहे, कारण की आज आपण पहिल्यांदाच एका इव्हेंटला, म्हणजे की एका सायक्लिस्टच्या इव्हेंटला व्हिजिट देणार आहोत. त्या ठिकाणी फ्लॅग ऑफचा कार्यक्रम आपण जाणार आहोत, त्यामुळे मी ठरवलं की तुम्हालाही या ठिकाणी या इव्हेंटमध्ये सामील करावं. तर हा एक सायक्लिस्टचा इव्हेंट आहे, म्हणजे ही जी राईड आहे ती महाराष्ट्र टू कन्याकुमारी आहे. हे 1600 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या 1600 किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळजवळ 75 सायकलस्वार या इव्हेंटमध्ये भाग घेणार आहेत. तर हे जो काय इव्हेंट आहे तो IS म्हणजेच की इंडो ॲथलेटिक सोसायटीने भरलेला इव्हेंट आहे. IS ही एक NGO आहे. ह्या NGOमध्ये जवळजवळ 12,000 पार्टिसिपंट आहेत, म्हणजेच की सदस्य आहेत. तर ही जी काही IS आहे ती वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट भरवत असते. तर ह्या IS-चं मुख्य हेतू आहे हेल्थ आणि एन्व्हायरमेंटला प्रमोट करणं, म्हणजेच काय तर स्वास्थ्यविषयी आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणं. तर त्याच्यामार्फत ते वेगवेगळे असे इव्हेंट ऑर्गनाईज करत असतील. आणि त्यातलाच हा इव्हेंट म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहीम, म्हणजेच काय तर पुणे टू कन्याकुमारी हे 1600 किलोमीटरचं अंतर आहे, जे की ते 10 दिवसामध्ये पार करणार आहेत. तर डेली ते 170 किलोमीटरची सायकलिंग चालणार आहे. तर तुम्ही आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर पुण्यातील निगडी येथील भक्तिशक्ती उद्यानातून हे जे काही सायकलस्वार आहेत ते निघणार आहेत आणि ते कन्याकुमारीला जाणार आहेत. तर आपण या इव्हेंटला फ्लॅग ऑफच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेलो आहेत. तर आपण पाहूया की कशाप्रकारे हे वातावरण आहे. सकाळचे ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत, खूप थंडी आहे, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जे वातावरण आहे ते खूप वेगळं असणार आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून ह्या सायकलस्वारांची तयारी चालवली असतात. तर मित्रांनो, आपण फायनली या ठिकाणी, म्हणजेच की भक्तिशक्तीने उद्यानापाशी आलेलो आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय थोडीशी लगबग चाललेली झाली आहे. जे सायक्लिस्ट आहेत ते हळूहळू या ठिकाणी जमू लागलेले आहे आणि पाठीमागे तुम्ही पाहताय ते आहे भक्तिशक्ती उद्यान. आणि या ठिकाणी पुण्यातला सर्वात मोठा फ्लॅग आहे. ओके, तर जरी सकाळचे 4 वाजलेले आहे, खूप थंडीचं वातावरण आहे, परंतु या ठिकाणी या लोकांचा जो उत्साह आहे तो पाहिल्यावर खरंच वातावरणामध्ये थोडीशी गर्मी निर्माण झालेली आहे. तर कसं वाटतं तुम्हाला, खूप म्हणजे एवढी मोठी लॉंगेस्ट राईड तुम्ही करणार आहे जवळजवळ 1600 किलोमीटरची, तर काय तुमचं म्हणजे बोला जरा आमच्या प्रेक्षक. भारतात ही पहिल्याच मोठ्या प्रमाणात एवढी मोठी लॉंग राईड आहे आणि मी त्याचा एक भाग आहे. याचा पहिल्यांदा सर्वात प्रथम इंडो आर्टिलरी सोसायटीला खूप शुभेच्छा देतो. मेमोरेबल राईड आहे, ड्रीम राईड आहे, दक्षिण विजय आहे, जे काही नावं तुम्ही द्याल सगळे अभिन्न आहेत आणि खूप मेमोरेबल राहणार आहे. फुल एक्साइटेड. झाली का सगळी तयारी? सगळी तयारी झालेली आहे असं मी आता गृहीत धरणार आहे, कारण आता पॉझिटिव्ह माइंडसेटने आम्ही सर्व 75 सायक्लिस्ट पुढे निघणार आहे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकताय की ऑलमोस्ट सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे जे सपोर्टर्स आहेत, सर्व जे फॅमिली मेंबर्स, त्यांना जे लॉगऑफसाठी किंवा त्यांना सोडवायला आलेले आहेत त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्वजण उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण आपापल्या पद्धतीने आपापल्या इन्स्ट्रुमेंटची, आपापल्या सायकलची तयारी सुरू करत आहेत. त्यांचे जे काही सामान आहे, ते जे काही लगेजेस आहेत, ते सर्व पॅक केलेलं आहे आणि ते तयार होत आहेत. आता 15 मिनिटांमध्ये फ्लॅग ऑफ होणार आहे ते या ठिकाणी, म्हणजेच की भक्तिशक्ती उद्यानातून कन्याकुमारीसाठी. खूप दिवसांनी तुम्ही, म्हणजे खूप मोठी ही लॉंगेस्ट राईड आहे अप टू कन्याकुमारी, म्हणजे जो 1600 किलोमीटर झाला. काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना, काय वाटतं? खूप एक्साइटेड आहे, कारण फर्स्ट ऑफ ऑल माझी पहिली मोठी राईड आहे ही. ओके, 1600 किलोमीटरची. मागच्या वर्षी याच पिरियडमध्ये गोवा केली होती आणि 500 किलोमीटर होतं. ओके, 500, म्हणजे ही 1600 पहिली मोठी आहे. खूप छान, आणि सगळे ग्रुप आहे इंडो आयटी सोसायटीचा, खूप छान वाटतंय. तुम्ही जवळ 75 लोक आहे. 75 लोक. आपलं एज काय सांगा? माझं 44. 44 एज आहे आणि 1600 किलोमीटर अंतर आहे आणि फक्त 10 दिवसामध्ये. हो, म्हणजे डेली 170 किलोमीटर. आपल्या सोबत आहेत IS चे हेड, म्हणजेच की गजानन खैरे सर. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय त्यांच्या फिलिंग्स आहेत किंवा त्यांना काय म्हणायचं याच्याबद्दल. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही ऍक्च्युली ही सायकल राईड ठेवलेली आहे. ओके, 1600 किलोमीटर कव्हर आहे आणि पूर्ण कोस्टल लाईनने आम्ही कव्हर करतोय. त्याच्यामध्ये आम्ही हेल्थ अँड एन्व्हायरमेंटचा संदेश देणार आहे आणि सगळ्यांनी सायकल चालवावी. तर IS चा मुख्य हेतू आहे हेल्थ आणि एन्व्हायरमेंट, की सगळ्यांना
आपल्या स्वास्थ्याविषयी, आपल्या हेल्थविषयी आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून ते वर्षभरामध्ये वेगवेगळे इव्हेंट करत असतात. तर अराऊंड त्यांनी मागच्या वर्षभरात माझ्या माहितीनुसार जवळजवळ 100 इव्हेंट त्यांनी केलेले होते आणि त्यातलाच हा एक मोठा इव्हेंट म्हणजेच की अप टू कन्याकुमारी. सर, कन्याकुमारीबद्दल थोडंसं सांगा मी की म्हणजे की तुम्ही किती दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये आम्ही कन्याकुमारी कव्हर करणार आहे आणि ॲव्हरेज डेली आम्ही 170-180 किलोमीटर कव्हर करणार आहे. ओके, पूर्ण कोस्टल लाईनने सगळा रूट आहे. ओके, तर तुमची त्यासाठी काय काय तयारी तुम्ही केलेली आहे या 10 दिवसासाठी? नाही, विशेष अशी तयारी करायची गरज नाही, कारण आमचं रेग्युलर रायडिंग असतं आणि आमचे सगळे 75 सायकलिस्ट जेवढे आहेत तेवढं सगळ्यांचं रेग्युलर रायडिंग आहे. ओके, मी असं ऐकलंय की ही 75 राईड म्हणजे भारतातली सर्वात म्हणजे क्वांटिटेटिव्ह राईड आहे, हे खरं आहे का? येस येस येस, आजपर्यंत एवढ्या मोठ्या क्वांटिटीने लोक गेलेले नाही आहेत, तर ते IAS ने अचीव्ह केलेलं आहे. आणि तसं काही विशेष नाही, कारण हे रेग्युलर आम्ही 24 तासामध्ये आमचं बुकिंग कव्हर झालं होतं. ओके ओके ओके, म्हणजे उत्साही कार्यकर्ते बघा तुम्ही यांच्यात किती आहेत सायकल्सवर, कारण की प्रत्येकाचं ड्रीम असतं की आपण एकदा तरी एवढी मोठी राईड करावी. तर आपण सर्वजण यांना बेस्ट ऑफ लक म्हणूयात आणि त्यांचा जो काही हेतू आहे स्वास्थ्य आणि पर्यावरणाविषयी तो पूर्ण हो. ये हमारा जो राईड आहे बहुत सेफ्टी का राईड होना चाहिए, ये टोटल 1600 किलोमीटर का राईड होने वाला है, ये कोई रेस नहीं है. इट इज हमारा एक मेजर जो मोटो है, संदेश देना है, जो हमारे हेल्थ अवेयरनेस, एनवायरमेंटल अवेयरनेस और प्लांटेशन के बारे में जो भी हम जो केयर ले रहे हैं और उसके बारे में ये संदेश देना है. मला एवढा आनंद होतो कारण मी दक्षिण भारत सायकल वरती 45 दिवस 5,500 किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे आणि जेव्हा काही कम्युनिकेशनची साधनं नव्हती त्यावेळेला हरकिलो सायकल वरती गेलो होतो. माझ्या आयुष्यामध्ये आज तुम्ही जे चालला आहात, कारण मी जे 30 वर्षापूर्वी अनुभवलं होतं, मला प्रत्यक्ष मला वाटतं की स्वप्नात माझ्या मी आता उतरलो परत, की तुम्हाला मला संदेश द्यायला आलो की खरोखर हे अतिशय सायकल एक्सपिडिशन म्हणतात त्यांना, ह्या 75 लोकांना जे 1600 किलोमीटर सायकलिंग करताना जो अनुभव येईल हा तुम्ही व्यक्त नाही करू शकणार, कारण ह्याच्यामध्येच तुम्हाला सगळे 600 वृत्ती जी निर्माण होते. तंत्राला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि भक्ती आणि शक्ती या ठिकाणी हा संगम होत आहे, भक्तीचा आणि शक्तीचा. हे 75 सायकल वीर नक्कीच एक फॅमिली म्हणून ही यात्रा पूर्ण करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. धर्मवीर संभाजी महाराज की जय. आपले प्रमुख पाहुणे म्हणजेच की जो संतोष राळे साहेब हे भारतीय सेनेमध्ये कीर्ती चक्र पुरस्कार विजेते आणि शांती सेना पदक विजेते असे हे आपले भारतीय सेनेचे रिटायर्ड सुभेदार आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलूयात की त्यांचा थोडासा एक्सपिरियन्स जाणून घेऊयात की त्या सेनेमधला थोडासा एक्सपिरियन्स आणि त्यांना या ठिकाणी आल्यावर काय वाटते ते सर प्लीज थोडंसं. मी भारतीय सैन्यामध्ये 22 वर्ष सेवा केली. जवळजवळ भारताच्या सर्व बॉर्डरवर मला सेवा करण्याची संधी मिळाली. भरपूर दुश्मन आणि पाकिस्तानचे आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्याची पण चांगली संधी मिळाली आणि या सर्व सेवेचा आपल्या भारत सरकारकडून राष्ट्रपती प्रतिभाव सिंग पाटील यांच्याकडून आपला भारताला दुसऱ्या क्रमांकाचा शांती काळामधला देणारा पुरस्कार कीर्तीचक्र हा शौर्य पुरस्कार पण मला मिळाला. आज या ठिकाणी भक्ती शक्ती हे आपलं पुणे जिल्ह्याचं देशाचं जे प्रेरणास्थान आहे या ठिकाणी आज आपले हे इंडो सायकलिंगचे जे या ठिकाणी जो चालू आहे जे 75 लोकांची जी जर्नी की ह्या आपल्या देशाला एक खूप चांगला संदेश देत आहे की आपलं एक खेळ चांगलं ठेवा, पर्यावरणाची काळजी घ्या आणि हा आपला देश असाच आनंदात आणि फुलत राहो हीच ईश्वरजनी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू सर. आणि आमच्या ह्या प्रेक्षकांकडून तुम्हाला हार्दिक अभिनंदन तुम्हाला ह्या पदक मिळाल्याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. आता फ्लॅग ऑफचा कार्यक्रम होणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी फ्लॅग पाहताय. तर मित्रांनो, फायनली सर्वजण तयार झालेले आहेत आणि सर्वांनी आपल्या पोझिशन्स घेतलेल्या आहेत. हिप हिप हुरे. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक यू. Nine, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go!
तर मित्रांनो, फायनली फ्लॅग ऑफचा कार्यक्रम झालेला आहे आणि सर्वजण निघालेले आहेत कन्याकुमारीच्या दिशेने. 1600 किलोमीटरचं अंतर आहे आणि तेही 10 दिवसामध्ये. आपण सर्वजण प्रार्थना करूयात की त्यांची ही राईड आहे ती अतिशय सेफ जाओ आणि ते सुखरूप आपल्या घरी 10 दिवसानंतर पोहोचू. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही चॅनल नवीन असाल आणखी आपला चॅनल सबस्क्राईब केला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, ते भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, फिट राहा.